मित्रांनो नमस्कार मि के मी के जी कप्ते मित्रांनो मी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशिबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ या दोन्ही महामंडळाचे जे जी आर शासनाने केले होते त्या जी आरवर व्हिडिओ बनवले होते आणि तेव्हापासनं लोक मला विचारत आहेत फोन करून विचारत आहेत आणि यूट्यूबवर कॉमेंट करून विचारतात की यांचे अर्ज कुठे करायचे आणि कसं करायचे आणि मी सांगितलं होतं की एकदा हे सुरुवात झालं की मी त्याचा एक व्हिडिओ घेऊन येईन मित्रांनो आज मी तुमच्यासमोर कुठं अर्ज करायचा कसा अर्ज करायचा ही माहिती घेऊन आलो आहे योजना काय आहे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची आणि संत काशीबा गुरु विवाह आर्थिक विकास महामंडळाची या दोन्ही योजनांवर तुम्हाला बघायचं असेल जी आरमध्ये तर ती वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही बघू शकता कारण व्हिडिओ लांबतो म्हणून मी परत त्या सगळ्या गोष्टी सांगत बसणार नाही आहे आज या व्हिडिओमध्ये कुठून अर्ज करायचा आहे कसा अर्ज करायचा आहे हे मी तुमच्यासमोर अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं ते तुमच्यासमोर सांगतो आहे आता इथून संपूर्ण गोष्ट लक्ष देऊन ऐका आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या जी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात जे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ म्हणजे ओबीसी महामंडळ थोडक्यामध्ये ही हे महामंडळ आधीपासून कार्यरत आहे आणि त्याची उपकंपनी म्हणून ऑलरेडी एक महामंडळ जे काम करतं ते आहे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जे तुमच्यासमोर दिसते आता आणि त्याला जोडलं गेलेलं आहे जगतज्योती महात्मा बसेश्वर आर्थिक विकास मंडळ आणि संत काशिवा गुरुविवा आर्थिक विकास मंडळ आता अर्ज कुठं करायचा आहे तर ही जी वेबसाईट आहे जी वेबसाईट तुमच्यासमोर दिसती ती म्हणजे एम एस ओ बी सी एफ डी सी डॉट ओ आर जी याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन वेबसाईटची एम एस ओ बी सी एफ डी सी डॉट ओ आर जी मित्रांनो ऑनलाईन अर्ज कोणते करू शकतो अधिकारी सांगतात त्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या योजनेमध्ये ऑनलाईन कुठलं आहे तर एक तर वैयक्तिक आहे जे तुम्हाला आता मी दाखवतो तुम्ही बघत असाल तर ऑनलाईन योजनाचं काय आहे कुठून करू शकतो तर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ज्याची लिमिट दहा लाखापर्यंत आहे दुसरं आहे गट कर्ज व्याज परतावा योजना जे गट म्हणजे ग्रुपसाठी आहे तिसरं ऑनलाईनमध्ये आपण करू शकतो तो म्हणजे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना मित्रांनो आपल्याला माहिती आहे है वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही दहा लाखापर्यंतची आहे ज्यावर बारा टक्क्याप्रमाणे व्याज परतावा दिला जातो पण हे सगळं तुम्हाला बँकेकडं जाण्यापूर्वी एल ओ आय काढणं आवश्यक का आहे आणि एल ओ आयसाठी आपल्याला इथं ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे परत एकदा सांगतोय की ऑनलाईन जे काही आपल्याला अर्ज करायचे आहेत ते इथनं करता येतात आणि यात चार योजना तुमच्या समोर जे दिसत आहेत वैयक्तिक कर्ज व्याज परताव योजना गट कर्ज व्याज व्याजपरताव योजना शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ही महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना बचत गटासाठी आहे आपली इच्छा असेल तर यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल फक्त मी आज तुम्हाला यामधनं हे दाखवते की आपण कुठून अर्ज करू शकतो आणि सर्वात शेवटी एक महत्त्वाची बाब सांगणार आहे म्हणून ती पूर्णपणे लक्षात ठेवा आता ऑफलाईन कुठले अर्ज करायचे आहेत तर थेट कर्ज योजना आहे आणि म्हणजे जे डायरेक्टली महामंडळामार्फत थेट दिलं जातं ते थेट कर्ज योजना आणि दुसरी बीज भांडवल हे दोन्ही ऑफलाईन अर्ज आहेत ते इथं तुम्हाला करायचे नाही त्यासाठी आपल्या जिल्ह्याचं जे ओ बी सी महामंडळाचं ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तिथं त्यांच्याकडनं ॲप्लिकेशन घेऊन तो ऑफलाईन आणि त्याच्यावर आपली कागदपत्रं जी लागणारी आहेत ती जोडून आता कोणती कागदपत्रं या वेबसाईटवर बोलू शकता आणि माझ्या वर आय बटनला क्लिक करूनही बघू शकता आपण तिथं जाऊन आपल्याला फॉर्म सबमिट करायचं आहे मला वाटतं हे कन्फ्युजन दूर झालं असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन वेगळे आहेत ऑनलाईनमध्ये समोर जे दिसतं ते आणि थेट जे आहे ते खूप कमी अमाऊंट एक लाखापर्यंतची अमाऊंट आहे आणि हे जे तुमच्यासमोर आहे ते तुम्हाला दहा लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर परतावा ही पन्नास लाखापर्यंत आहे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना दहा लाखापर्यंत इंडोर म्हणजे इंडोर म्हणजे देशामध्ये ज्यावेळेस आपण जातो शिक्षणासाठी ते आहे त्याचा जी आर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला अर्ज करताना काय करायचं आहे तर ही OBC ओ बी सी महामंडळाची मी परत एकदा जी वेबसाईट सांगतो एम एस ओ डी सी एफ डी सी डॉट ओ आर जी ह्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं जाऊन तुम्हाला ही सगळी माहिती दिसेल काय महामंडळ आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येऊ शकतील मुख्य कार्यालय कुठं आहे जिल्ह्याची कार्यालय कुठं आहे त्याचा फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत पण आता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इथं जाल आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना याला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला इथं हे क्लिक करावं लागेल हे ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवर म्हणजे बाहेर तुम्हाला इथून फेकलं जाईल आणि दुसऱ्या एक और जी साईट आहे ती ओपन होईल आज तरी तुमच्यासमोर ही जी साईट ओपन होती इथं दिसतं ते म्हणजे श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विस विकास महामंडळाची साईट ओपन होती पण आजच मी लातूरच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस बोललो त्यांनी सांगितलं की हे इथूनच अर्ज करायचा आहे दोघांनाही म्हणजे महात्मा बसवेश्वरच्या व्यक्तींनासुद्धा आणि काशीबा मध्ये सुद्धा जे अर्ज करणारे दोघांनाही इथूनच अर्ज करायचा आहे मग इथूनच अर्ज करायचा आहे तर तुम्हाला इथं काय करावं लागेल तर इथं तुम्हाला न्यू यूजरला सायन अप करावं लागेल ही साईट ओपन झाल्यानंतर आता ह्या साईटची लिंक जी आहे ती तुम्हाला तिथूनच क्लिक केल्यावर तुम्हाला मिळून जाईल इथं मी न्यू यूजर टाकलं आता न्यू यूजरमध्ये तुम्ही बघितलं कारण माझ्याकडे डाटा नसल्यामुळे मी तुम कंप्लीट कम्प्लीट फॉर्मवरून दाखवणार नाही पण तुम्हाला हे दाखवतो आहे की ते म्हणजे तुम्हाला साईन अप करण्यासाठी पर्सनल डिटेल आहेत ॲड्रेस डिटेल आहेत फॅमिली डिटेल आणि समरी ह्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायच्या आहेत आणि हे भरल्यानंतर तुम्हाला यामध्ये ॲप्लिकेशन करता येऊ शकतं अर्ज करता येऊ शकतं मित्रांनो तर हे मी तुम्हाला दाखवलं ते आहे ते वैयक्तिक कर्जासाठीची आता मी परत तुम्हाला ही साईट ओपन करून तुम्हाला दाखवते की तुम्हाला इथून जर अर्ज करायचा असेल आणि शैक्षणिक कर्जासाठी करायचं असेल तर ही शैक्षणिक कर्जाचा व्याज परतावा योजनेची साईट अशी दिसेल हे सगळं तुम्ही तिथं जाऊन क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघा ही साईट ओपन झालेली आहे ज्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे यामध्ये तुम्हाला एक नवीन इन्फॉर्मेशन भरत असताना म्हणजे सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे काय एलिजिबिलिटी आहे स्कीम काय आहे डॉक्युमेंटेशन डाउनलोड हे सगळं तुम्हाला इथं समोर दिसतं इथं जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून अर्ज दाखल करता येऊ शकतो काय काय इन्फॉर्मेशन लागतं हे करण्यासाठी तुम्ही बघताय तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिसेल जी भरायची आहे जी माहिती भरायची आहे मित्रांनो तर हे झालं मी तुम्हाला दुसरा जो दाखवला तो वैयक्तिक कर्जाच्या नंतरचा तो म्हणजे शैक्षणिक कर्जाची योजना दाखवली आता गट कर्ज करायचं असेल आता गट कर्जामध्ये जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला संस्था एस एन जी भागीदारी संस्था ह्या गोष्टींना या लोकांना यामध्ये लो या गट कर्ज व्याज परतावामध्ये अर्ज करता येतो आणि ह्याची जी साईट मी तर तुम्हाला क्लिक करून दाखवली तुम्ही बघत असाल तर ही तिथंच जाते आणि इथनं तुम्हाला ग्रुप लोन स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो मित्रांनो आता इथं तुम्ही तिथल्यापेक्षा इथंही रजिस्ट्रेशनचं लग क्लिक करून तुम्ही बघू शकता म्हणजे इथं तुम्हाला दिसेल हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे आणि या याच्यावर जर तुम्ही याला होमला गेलात तर तुम्हाला इथूनही तुमच्या त्या वेबसाईटला जाता येऊ शकते जी वेबसाईट एम एस ओ बी सी एफ डी सी डॉट ओ आर जी म्हणजे ही मूळ वेबसाईटला जाते तर मित्रांनो ही परत क्लिक करतो आहे मी आणि तुमच्यासमोर दाखवतो आहे अशाच प्रकारं तुम्ही महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना जी आहे त्याला क्लिक करून तुम्ही त्याच्या वेबसाईटला जाऊ शकता म्हणजे ही एक सिंगल विंडो आहे असं म्हणायला हरकत नाही जिथून आपल्या आपण सगळ्या वेगवेगळ्या वि विंडोमध्ये जाऊन त्या त्या स्कीममध्ये त्या त्या योजनेमध्ये आपल्याला अर्ज करता येऊ शकतो तुम्ही बघा ही महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेमध्ये आपण अर्ज केला करण्यासाठी ही साईट आपण उघडलेली आहे तर तुम्ही बघा इथं दिसतंय तुम्हाला टोटल आत्तापर्यंत चार हजार आठशे हे ओबीसी महामंडळा चार हजार आठशे सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत एल ओय किती जनरेट झालेला आहे आणि इथं न्यू युजरला क्लिक करून तुम्ही नवीन अर्ज करू शकता थे थे ही सगळी माहिती तुम्हाला इथं बघता येऊ शकते तर मित्रांनो आता खूप महत्त्वाची गोष्ट मी जी तुम्हाला सांगतो आहे आणि ती अशी की आज ही बातमी पेपरमध्ये आली असं समजल्यानंतर मी लातूरच्या अधिकारी यांना लातूरचे जे जिल्हा व्यवस्थापक आहेत त्यांना फोन केला होता आणि त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलं किंवा समजलं की ज्यामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये आणि संत काशीबा गुरवयुवा आर्थिक विकास दोन्ही महामंडळामध्ये ज्या व्यक्तीकडं ओ बी सी सर्टिफिकेट आहे तोच अर्ज करू शकतो म्हणजे लिंगायत समाजाचा ज्याच्याकडं ओबीसी सर्टिफिकेट आहे तोच यामध्ये अर्ज करू शकतो तोच वैयक्तिक कर्जासाठी आणि शैक्षणिक शे, सर्वासाठी म्हणजे काय आवश्यक का आहे तर ओ बी सीचं सर्टिफिकेट त्या लिंगायत समाजाच्या व्यक्तीकडं किंवा गौरव समाजाच्या व्यक्तीकडं असणं आवश्यक आहे तरच तो अर्ज करू शकतो तरच तो पात्र होऊ शकतो आणि तरच त्याचा एल वाय निघू शकतो आणि तो एल वाय एल वाय म्हणजे लेटर ऑफ इंटेंट थोडक्यामध्ये ज्याला म्हणतो महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाने परवानगी देते की ह्या कर्जाला आम्ही आमचा जो व्याज परतावा योजना आहे त्यामध्ये व्याज देण्यास तयार आहोत अशा प्रकारचा एक एल ओ आय जनरेट होतो आणि तो एल वाय घेऊन आपल्याला बँकेकडे जावा लागतो आता एल वाय हे सगळं रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्म भरत असताना मग तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो फॉर्म भरत असताना आणि जे काही तुमच्या बिझनेसच्या गोष्टी असतील आणि डॉक्युमेंट्स असतील जे तुम्ही वर आय बटनला क्लिक करून बघू शकता त्या गोष्टी लागतील एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे याची लिंक तुम्हाला में बॉक्स है, हो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडं सीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर मित्रांनो मला जे असंख्य प्रश्न येत होते त्या सगळ्याची मी इथं तुम्हाला कुठं अर्ज करायचा याबद्दलची माहिती दिलेली आहे आपण जाऊन यावर अर्ज करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता आपलं काही म्हणणं असेल में करें। तर आपण नक्की कॉमेंटमध्ये टाका म्हणजे मी त्याप्रकारे तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा माझे यूट्यूब चॅनल ई कपते धन्यवाद